काळात मरणारी माणसे वाचणारा, महिलांची आबरू वाचवणारा, छावणीतून दुर्बलांची मुक्तता करणारा आणि खनिज लुटून गोरगरिबांना वाटणारा फकीरा हा नायक म्हणून महान ठरतो। अभक्ती भाषा वास्तवाचे भान आणि जनसामान्यांचा नायक उभा करणारा फकीरा कादंबरी मराठी साहित्य मैलाचा दगड ठरली आहे। कादंबरीच्या हजारो प्रती विकल्या गेल्या आहेत। भारतीय भाषांसह चेक, पोलोशिया, रशियन, इंग्रजी, जर्मनी भाषेतही फकीरा अनुवत्ता झाला आहे। समाज परिवर्तनाचा दृढ विचार मांडणारा कादंबरी म्हणून फकीराचे स्थान वरचे आहे। फकीरा ही केवळ मनोरंजक कादंबरी नसून तिचा इतिहास आणि तत्वज्ञान आहे। वंचित समाजातील अंधश्रद्धा, अशिक्षितपणा आणि दारिद्र्य वाढ प्रहार करण्याचा विचार कादंबरी मांडते। मानवी जीवनातील संघर्ष, नाट्य, दुःख, दारिद्र्य फकीरा या कादंबरीतून प्रकट होते। त्यांचे कथा कादंबऱ्यातून त्यांनी उभ्या केलेल्या माणसात जबरदस्त जीवन इच्छा दिसते। त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन दलित लेखकांची एक प्रतिभावना पिढी निर्माण झाली। त्यांच्या लेखनाचा मराठमोळा रांगडापणा लोबेस घाट आहे। फकीरा कादंबरी याचे एक उत्तम उदाहरण आहे। नाट्यमयता हा ही त्यांच्या लेखनशैलीचा एक खास गुण। ज्या विपर्यस्त जीवनातून अण्णाभाऊंनी अनुभवलेले अनुभव आत्मसात केला, त्यातील क्षणाचा वेग आणि अवेग त्यांच्या लेखनात जाणवतो। लवचिक भावचित्रे, अंगसराशा मोडीन साकार करण्याचा त्यांचा लखभंगी स्वतंत्र आहे। फकीरा ही कादंबरी सर्व अर्थाने वेगळेपणा जपणारी कादंबरी आहे।